अरे बोला बोला आणि ध्यान आहे की गौतमजी या मॅन ऑफ द मॅच साठी हकदार आहेत. किती हा मोठेपणा आहे, मनाचा मोठेपणा आपण पाहतो या ठिकाणी. आणि सुंदर यांचा आपण आज फलंदाजी पण आणि बॉलिंग पण बघितली. दास निवेदन करेल गौतमजी येतील. आणि आमच्या सिस्टम मध्ये जर पाहायला गेलो तर नक्कीच मनोज पाटील हे मॅन ऑफ द मॅच आहे, परंतु मनाचा मोठेपणा त्यांनी आपल्या खेळाडूला दिलेला आहे गौतम यांना. कारण दोघांचाही खेळ आपण जर पाहायला गेलो, गौतमजींचा पण मोठेपणा आहे, ते पूर्ण टीमला एकत्र घेऊन नेहमी असतात. हा सत्कार होतोय आदरणीय शैलेशजी यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा. आणि हा पहिला चेंडू, जोरदार टाळ्या वाजवा या क्षणासाठी तरी, जोरदार टाळ्या वाजवा. और एक रवनेकर जी, आदरणीय रवनेकर जी अगर ये आवाज सुन रहे तो यहाँ पर आ जाए, या दिवा के कोई भी महात्मा हो यहाँ पर. आणि शैली जी ने आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार हा ऑरेंज कॅप ने दिलेला आहे. या ठिकाणी गोलंदाजाने सुरुवात केलेली आहे. दोन चेंडू या ठिकाणी झालेले, दोन चेंडू डॉट गेलेले आहेत. अगर ऐसी शुरुआत रहेगी, हम देख रहे की नॉकआउट मॅच आहे क्वार्टर फायनल के. योगेश माडेकर जी अगर हे आवाज सुन रहे, दास निवेदन करूंगा ये रत्नागिरी की टीम है, ये मंच की तरफ आ जाए. और ये पहिला झेल सोडलेला, खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालेला आहे मुंबई सात कडून. चेंडू कटवण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल बाद होण्यात तितकाच हा झेल सुटलेला आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला माहिती आहेत का हे आता नॉकआउट मॅच आहेत? नक्कीच, कारण की आता ह्या मॅचेस आता जो जिंकेल तो पुढे सेमीफायनलला जाणार आहे. आपण पाहतोय या ठिकाणी भेदक मारा या ठिकाणी होतोय मुंबई सात कडून. मुंबई तीन वरती थोडा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न, परंतु आताची ही सुरुवात आहे. चार चेंडू झालेले आहेत, एक धाव या ठिकाणी फक्त मिळालेली आहे. थोडासा प्रेशर मध्ये मुंबई तीन, बघूया पुन्हा एकदा धाव संख्या रचण्याचा पराक्रम करण्याचा मानस हे दोन खेळाडू सचिन जी आणि दीपेश जी करतायत का पाहूया. आणि हा चौकार, आणि सुरुवात झालेली आहे बोलण्याबरोबरच त्यांनी हा चौकाराचा आनंद घेतला आहे. नावाजलेले फलंदाज दीपेश. आणि याचबरोबर धाव संख्या झालेली आहे पाच झालेली आहे. थोडीशी धाव संख्या रस्ताना पाच चेंडू झालेले आहे षटकामधील, एक चेंडू शिल्लक आहे. पाच चेंडू, पाच रन. सहा चेंडू सहा धावा या ठिकाणी झालेल्या, ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झालेली सहा. संदीप जी पुन्हा एकदा दास टीमला सांगेल की ह्या नॉकआउट मॅच आहेत, जर तुम्हाला जिंकायचं असेल तर धावांचा डोंगर उभारायला लागेल. सुकून आंतरक्षेत्रीय क्रिकेट टूर्नामेंट 2024 त्यांचे सामने या किंग्स मैदानावरती उसरगाव या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. सामन्याला सुरुवात करायची वेळ घालवायचा नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीणजी, पुन्हा एकदा हा चेंडू टोलवलेला बघूया. एक धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? आणि दुसरी धाव पण घेतलेली आहे, सुंदर अशी धाव घेतलेली आहे. दोन धावा या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये दीपेशजी यांनी जोडलेल्या आहेत, त्याचबरोबर धाव संख्येमध्ये वाढ होताना. धाव संख्या झालेली आहे आठ. पुन्हा एकदा
संदीप जे असे जर एक एक रन काढत राहतील तर तुम्हाला काय वाटतं? थोडंसं मला वाटतं मुंबई तीन दबावाखाली खेळताना दिसते आपल्याला, एक एक धाव घेऊन एवढे चालणार नाही, दिग्गज फलंदाज आहेत. सागर जी आहेत, चंदन जी आहेत. सुंदर चेंडू कटवलेला आहे, चौकाराच्या दिशेने जाताना आपण उंची थोडीशी लहान पडली आणि हा चौकार गेलेला आहे दीपेश जी यांच्या बॅट मधून. चौकाराने राहुल ठाकूरजी ते एक चौकार मारला सर्वांना गेले. सुंदर असा चौकार लगावलेला आहे सचिन झेंडेजी यांच्या बॅट मधून, अशीच अपेक्षा आम्हाला वाटते. समोर असलेला हा तगडा संघ मुंबई सातचा पुन्हा एकदा चेंडू फेकलेला आहे, पाहूया सुमारे षटकाराच्या दिशेने गेलेला आहे. सुंदर सचिन झेंडेजी यांच्या बॅट पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीणजी गोलंदाजी करतायत सचिनजी यांना आणि सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. पुन्हा एकदा चेंडू टाकलेला बघूया, एक धाव घेतलेली आहे. सागरजी आपण खेळाडू आहात, बसा जागेवर. दास निवेदन करेल रत्नागिरी क्षेत्राची जी टीम आहे, अमितजी सगळ्या टीमला घेऊन या मंचावर या. आदरणीय अमितजी, मंदारजी, विनयजी, पुन्हा प्रवीणजी गोलंदाजी करताना आणि हा चेंडू बघूया झेल बाद झालेला आहे. दीपेश चांगलाच फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. वीस ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे, काहीतरी मॅसेज घेऊन गेलेले. दोन ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झालेली 20. तिसरी ओव्हर घेऊन येते तेजस पाटील सचिन झेंडेजी यांना आणि या ठिकाणी आपण पाहतोय चांगली धाव संख्या असताना चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल या ठिकाणी गेलेला आहे आणि विलास गवानकर जी महात्मा रत्नागिरीची टीम इथे आलेले. दास निवेदन करेल थोडस पुढे या रत्नागिरी टीमने, पटापट पुढे या रत्नागिरी. सुंदर परफॉर्मन्स पूर्ण टीमचा. सुंदर असा चेंडू टोलवलेला आहे सीमारेषे पलीकडे जातो, कॅच घेण्यामध्ये यश संपादित केलेला आहे. दुसरी विकेट या ठिकाणी, दुसरा हादरा, दुसरा झटका या ठिकाणी मुंबई तीन ला बसलेला आहे. अजून बऱ्याच शिल्लक आहे पण सत्कार बघतोय आणि कालपासून सुंदर असा खेळ या रत्नागिरीच्या टीमने केलाय आणि दास तर म्हणाले आणि त्यांचा सत्कार. आणि या ठिकाणी आपण पाहतोय नवीन बॅट्समन आदू आदित्य हुज्जनवाल, एक चांगला नावाजलेला खेळाडू आपल्या बॅटीमधून चौकार षटकार लगावताना आपण कित्येक वेळा पाहिलेला आहे. बघूया
अशीच धाव संख्या रस्ताना आपल्या संघासाठी कामगिरी करतायत का? आणि या ठिकाणी रत्नागिरी क्षेत्राचा या ठिकाणी सहभाग पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद रत्नागिरी क्षेत्र, आपण वेळ काढून या ठिकाणी या सामन्यासाठी आपण सहभागी झालात आणि खरंच सुंदर तुमचा परफॉर्मन्स होता. आणि तुम्ही जे तुम्ही इथे येऊन आपलं जे खेळाचं प्रदर्शन केलं ते तुमच्या कौतुक पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे आणि चौकाराच्या दिशेने जाताना मगाशी सांगितल्याप्रमाणे आदित्य हा तडाखेबाज फलंदाज आपल्या बॅटिंगमधून चौकार षटकार लगावताना आणि त्याने तसंच केलं, चौकार लगावलेले चार धावा आपल्या खात्यामध्ये जोडलेले आहेत. आदित्य उजनवाल एक नावाजलेले ठाण्याचे चिराग नगरचे उत्कृष्ट फलंदाज. धाव संख्या झालेली 24. यावर्षी पूर्ण ग्राउंड आपण क्लोज करून टाकले. समालका येथे बाबा गुरुबचन सिंग जी क्रिकेट टुर्नामेंट झाले तिथे महात्मा गेलेले आदरणीय आशिष आदित्यजी. आणि आशिष जी आपले 25 कॅमेरे मन आत्मा येथे घेऊन आले. थोडस आपण या ठिकाणी बघतोय, डॉट बॉल गेल्यानंतर थोडस प्रेशराइज होतोय परंतु त्या डॉट बॉलचं नंतरच्या बॉल मध्ये रूपांतर आपण चौकार षटकारामध्ये किंवा दोन दोन धावा घेण्यामध्ये पाहतोय. आणि नित्य नियमाने संयमाने जर हा खेळ खेळला तर नक्कीच आपण धाव संख्येचा डोंगर उभारू शकता. त्याचबरोबर समोर असलेला तगडा संघ मुंबई 7 हा देखील भेदक मारायचा थोडक्यामध्ये वाचलेलं आहे थोडक्यामध्ये. आणि एक धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही होत आहे. अक्षत ही दुसरी ओळ का तिसरी ओळ? तिसरी ओळ रन किती? तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. रत्नागिरी क्षेत्र थोडस पाठीमागे आलं तर बरं होईल. रत्नागिरी आपण थोडस इकडे या. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 3 षटक पुन्हा एकदा आनंद बोराडे यांच्या रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु एक धाव या ठिकाणी मिळालेली आहे. तीन ओव्हर नंतर स्कोर झालेला आहे 26. अंपायरला निवेदन आहे की लवकरात लवकर ही सुरुवात करावी. फिल्डिंग साइड मुंबई 7 मधील गोलंदाज विघ्नेश पवार आता गोलंदाजीसाठी येत आहेत. फलंदाजीसाठी असलेले नावाजलेला खेळाडू आनंद बोराडे या ठिकाणी आपल्या फलंदाजीची करामत दाखवताना. आणि आनंद आता इथे आताच एक सूचना आली आहे की आनंद बोराडे जे जर सिक्सर मारतील तर आदरणीय योगेश काळेजी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. महाराज बघा 500 रुपये काढा योगेश काळेजी. योगेश काळेजी चालेल, काहीतरी मिळणार आहे, काहीतरी मिळणार आहे सांगू. योगेश काळेजी सुंदर असा षटकार आनंद बोराडे यांच्या फलंदाजीतून आपण पाहिलेला आहे. आणि अशीच अपेक्षा आम्हाला वाटते की धाव संख्या रस्ताना अशा गोष्टीची जर आपण चौकार षटकार लगावले आणि नक्कीच धाव संख्या जर आदित्य उज्जैनवाल हे 6 मारतील तर राहुल ठाकूर यांच्याकडनं 1000 रुपये 500 रुपये काढावे. आणि हे दोन्ही खेळाडू आहेत ना विनायकजी, कुठल्याही मोहमायाला बळी न पडताना आपला खेळाचा दर्जा उंचावताना आपल्याला दिसतोय. आणि त्रिफळाचित करून टाकलेला आहे आनंद बोराडेजी यांना.
अंदाज आपण या ठिकाणी बघतोय. चंदन या ठिकाणी आलेले आहेत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. काहीसा मुंबई क्षेत्र तीन दडपणाखाली येतोय विकेट गेल्यानंतर, डॉट बॉल गेल्यानंतर. परंतु या सामन्यातील हे चौथं षटक चालू आहे. पुन्हा एकदा चंदन तयारीत, गोलंदाज तयार. बघूया ह्या बॉल वरती. पुन्हा एकदा चेंडू तडकवलेला बघूया. सीमारेषेपलीकडे जाताना आपण हा चौकार गेलेला आहे. सुंदर असा स्ट्रोक लगावलेला आहे. चार धावा जोडल्या गेलेल्या आहेत खात्यामध्ये. आणि अशीच काही अपेक्षा संघाकडून. धाव संख्येमध्ये वाढ होताना धाव संख्या झालेली आहे. छोटी जी मॅच होणार आहे, क्षेत्र डोंबिवली वर्सेस क्षेत्र रायगड, तर दोन्ही जे कॅप्टन आहेत त्यांनी टॉस साठी इथे मंचावर यावं. रायगड क्षेत्र आणि डोंबिवली क्षेत्र. पुन्हा एकदा डॉट बॉल गेलेला आहे. धाव संख्या झालेली आहे मुंबई 3-36. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया शेवटच्या चेंडूवरती काय करामत होते. करामत होण्याचा हा एक चान्स मिळालेला आणि एक धावता घेतला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि विकेट गमावलेली आहे आपली चंदनजी यांनी. काही गरज नसताना या ठिकाणी विकेट गेलेली आहे. धाव संख्या झालेली 37. आपण पाहतोय मुंबई 7 संघ एक चांगली गोलंदाजी करताना, चांगलं क्षेत्ररक्षण करताना. आणि या ठिकाणी बघतोय भेदक मारायचा गोलंदाज वैभव मूर्ती लहान पण कीर्ती महान. आपण मगतपासून त्यांचा या खेळाचा अंदाज घेतलेला आहे. निवेदन करूया या ठिकाणी आदरणीय राहुल ठाकूरजी. पुन्हा एकदा वैभवजी फलंदाजीसाठी आदित्यजी आणि हा चेंडू तडकवण्याचा प्रयत्न करतो. एक धाव घेतलेली या ठिकाणी, एक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी. कॅमेरामन आशिषजी, आशिषजी आणि टीम एक टॉस साठी. कुठेतरी घाई होते मुंबई क्षेत्र तीन कडून, कारण का ह्या भेदक माऱ्यापुढे थोडीशी नांगी टाकल्यासारखं वाटतंय. परंतु या षटकातील सामन्यातील शेवटचं षटक आहे. डॉट बॉल, सुंदर गोलंदाजी. धाव संख्या झालेली 38. सुंदर गोलंदाजी करतायत वैभवजी. आणि या ठिकाणी पाहतोय आपण दोन्ही फलंदाज तडाखेबाज फलंदाज आहेत, परंतु कुठेतरी त्यांना अंकुश लावण्याचा प्रयत्न वैभव करतोय. आणि हा चेंडू टोलवण्याच्या नादामध्ये हा झेल या ठिकाणी गेलेला आहे रुपजी यांचा. काही निराशजनक कामगिरी करताना या ठिकाणी मुंबई 3 संघ. रुपेशजी पुन्हा पॅव्हिलियनमध्ये परतताना नवीन फलंदाज. मागच्या मॅच मध्ये आपण काल बघितलं मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार सागर पाटील यांनी घेतलेला,
आणि सागर जी केलेले आहेत फलंदाजीसाठी. आणि सर्व धुरा आपण पाहतोय आदित्य उज्जनवाल आणि सागर पाटील यांच्यावर आहे. तीन चेंडू झालेले, तीन चेंडू फक्त शिल्लक आहेत. सुंदर चेंडू टोलवलेला आहे सीमा रेषे पलीकडे जाताना सिक्सर सागर पाटील यांच्या बॅट मधून. चांगला शॉट लगावलेला आहे डीजे. पुन्हा एकदा सागरने चेंडू टोलवलेला, एक तर धाव घेतलेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. दुसरी धाव पण घेतलेली आहे, मिसफील्ड झालेली आहे त्या ठिकाणी, म्हणून दोन धावा पूर्ण झालेले आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आदित्यचा, परंतु सुंदर फलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 46. आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे, शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदर अशी फलंदाजी करतायत सागर पाटील. पुन्हा एकदा चेंडू तडकवलेला आहे सीमा रेषे पलीकडे जाताना सिक्सर. तीन चेंडू मध्ये आपली कामगिरी केली आहे सागर पाटील याने. बॉल नवीन, बॉल नवीन येतोय. 53 धावांची आवश्यकता, 53 धावांची आवश्यकता. पंच सांगतायत बॉल स्टेडियमच्या बाहेर गेलेले आहेत. कोणी चेंडू तो आणायला जाणार असतील तर सेवादलने जायचं आहे, व्हॉलंटियर्सने जायचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय अनुशासन आणि डिसिप्लिन मध्ये मुंबई 7 संघ आपला मैदान सोडताना. या ठिकाणी सुंदर फलंदाजी आपण बघितलेली सागर पाटील यांच्या बॅट मधून. हॅलो, ज्याप्रमाणे मुंबई 7 असा दबाव टाकला होता मुंबई 3 वरती, बघूया क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या बाबतीत मुंबई 3 कशा प्रकारे दबाव टाकून खेळण्याचा प्रयत्न करतोय. जर विजय संपादित करायचा असेल तर नक्कीच आपल्याला फिल्डिंग आणि बॉलिंग ही सुंदररित्या करून त्याच्यावरती तुम्हाला एक अंदाज बांधता येईल. परंतु तेवढाच तगडा संघ हा मुंबई 7 चांगले चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत, चांगली कामगिरी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. परंतु शेवटच्या षटकामध्ये तीन चेंडूवरती सागर पाटील याने जी करामत केलेली आहे, धावसंख्या रचताना त्यांनी थोडीशी एक हालचाली करून धावसंख्येमध्ये वाढ केलेली आहे आणि मुंबई 7 विजयासाठी 53 धावांचा हा लक्ष दिलेला आहे. बघूया तो 53 धावाचा लक्ष गाठण्यामध्ये मुंबई 7 यशस्वी होतोय की मुंबई 3 त्याच्यावरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आपण बघूया या सामन्यामध्ये. अंपायर, अंपायरने सुरुवात करायची मॅचला. आणि मुंबई 7 क्षेत्राच्या चरणावर विनंती आहे की त्यांचे पण दोन बॅट्समन लवकरात लवकर विकेटवर पाठवायचे आहेत. मुंबई 7 आणि आपल्याला माहिती आहे सेमी फायनल साठी जाण्यासाठी आणि अटीतटीचा सामना आहे. बॅट्समन पाठवायचा आहे मुंबई 7 मुंबई 3 ची फिल्डिंग लागलेली आहे. मुंबई 7 चे बॅट्समन लवकरात लवकर पाठवा.
आणि अटीतटीचा सामना दोन्ही संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करताना सेमी फायनल गाठण्यासाठी विजय संपादित करायचा आहे. बघूया दोन्ही संघ एकमेकांना विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर मुंबई 3 त्यांना रोखण्यामध्ये यश संपादित करतात की मुंबई 7 विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू करतायत बघूया. आणि स्ट्राईकला आलेले आहेत नवीन बॅट्समन शिवजी आणि नॉन स्ट्रायकर आहे आदित्य भुवड आणि गोलंदाज चंदन नावाजलेला गोलंदाज. आपण पाहतोय की समाल खाला सीझन पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. चंदनजी गोलंदाजी घेऊन येण्यात आहेत शिवजी यांच्यासाठी आणि या चेंडू पडकडायला बघूया झेल होत आहे का. पहिल्या चेंडूवर एक गडी बाद झालेला आहे. सुंदर असा झेल पकडलेला आहे आणि चांगला फलंदाज बाद करण्यामध्ये चंदनला यश मिळालेलं आहे. शिव हा नावाजलेला खेळाडू आपण मगसच्या मॅच मध्ये बघितलेला आहे. तडाखेबाज फलंदाजी याने केली होती परंतु पहिल्याच चेंडूवरती आता हा गडी बाद झालेला आहे. शिव डीजे गेलेला आहे लंगरसाठी. झोप डीजे झोपलेत आणि सुंदर असा झेल सागर पाटीलजी यांनी घेतला आहे. सागर पाटीलजी यांचं हे होम ग्राउंड आहे आणि आलेला आहे विघ्नेश पवार. आपण पाहतोय चंदनजींनी पहिल्याच चेंडूवरती गडी बाद केलेला आहे आणि असाच प्रेशर जर त्यांनी मुंबई 7 वरती दिला तर नक्कीच विजयाच्या दिशेने घोडदौड हे आपली चालू ठेवते. एक अनाउन्समेंट यहां पर आ चुकी है आदरणीय ब्रह्मजीत इनके चरणों से इनके आदेश है कि आप सभी महात्मा लंगर कर ले. पुन्हा एकदा तयार दुसरा चेंडू टाकण्यासाठी आणि अचकवण्याचा प्रयत्न डॉट बॉल गेलेला आहे. व्हाईट चेंडूचा इशारा पंचांकडनं अवांतर धाव या ठिकाणी मिळालेली आहे. एक चेंडू झालेला आहे. एक चेंडू दोन चेंडू क्षमा करा एक चेंडू एक धाव या ठिकाणी मिळालेली आहे. विनायक जी हा जी जो भी महात्मा अभी तक लंगर नहीं कर चुके वो सारे महात्मा जाके लंगर कर ले. पुन्हा एकदा चंदन अचूक टप्प्याचा मारा करताना आणि अचूक टप्प्याचा मारा करताना सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला सांगू शकतो की क्षेत्रामध्ये भेदक मारायचा गोलंदाज जर कोणी ओळखत असेल तर चंदन गुप्ता हा भेदक मारायचा गोलंदाज. आणि पुन्हा एकदा चेंडू टोलेला बघूया दुसरा झेल या ठिकाणी मिळतो का. आणि पुन्हा एकदा झटका हादरा बसलेला आहे मुंबई 7 ला. दुसरी विकेट चंदन याने घेतलेली आहे आणि चांगला फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. मुंबई 7 ला झटकाने हादरा बसलेला आहे. प्रेशर मध्ये आलेला आहे मुंबई 7 चा संघ आणि अचूक टप्प्याचा भेदक गोलंदाजीचा मारा करणारा गोलंदाज चंदन. चंदन साठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. आमचे पत्रकार बांधव आयुष आणि गोपाळ गोपाळा रे गोपाळा. सुंदर असे गोलंदाजी आदरणीय चंदनजी यांच्याकडून आदरणीय विलासजी यांच्या तालमीत शिकलेले. पुन्हा आशिष कडे बघताना आशिषनी कॅमेरा माझ्याकडे रोखलेला आहे असं वाटतंय. आणि पुन्हा एकदा चंदन गोलंदाजी घेऊन येताना आणि हा पुन्हा एक डॉट बॉल. संदीपजी तुम्हाला माहिती आहे का हे चंदनजी आदरणीय विलासजी यांच्या तालमीत शिकलेले आहे. नक्कीच नक्कीच गुरु आहेत त्यांचे ते चंदनजी यांचे गुरु आहेत विलासदादा गवाणकर. आणि विलासजीने असे अनेक दिग्गज खेळाडू तयार केले आहेत. आणि त्रिपाठी केलेला आहे सुंदर अशी गोलंदाजी. 3 विकेट घेतले 500 रुपयाचा इनाम राहुल ठाकूरजी यांच्याकडनं. चंदन राहुल ठाकूर यांच्याकडनं 500 रुपये आदरणीय चंदनजी यांना घोषित केले आहे. आणि योगेशजी यांच्याकडून देखील 500 रुपयाचं इनाम जाहीर झालेलं आहे. चंदनजींचे गुरु जे आहेत ते अजून काय आपल्या खिशात हात घालत नाही. चंदनजींचे जे गुरु आहेत ते अजून खिशात हात घालत नाही.
आणि सामना वळवण्यामध्ये चंदनजी यांचा सिंहाचा वाटा दिसतोय. कारण हा भेदक मारायचा गोलंदाज हा ओळखू शकतो की माझ्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करायची आहे, त्यामुळे ही घोडदौड त्यांनी सुरू केलेली आहे. त्यांच्या नावावर आलेला आहे शेवटचा बॉल आहे. अगर इस बॉल पर चंदन जी विकेट लेते तो आदरणीय विलास गवानकर जी इनकी तरफ से 500 रुपये. आणि चंदन हा संयमी खेळाडू वृत्तीचा खेळाडू आहे, कधी किस प्रकार से आणि पैशाचा वर्षाव झालेला चंदन गुप्ताच्या नावावरती योगेश काळे राहुल ठाकूर जी यांच्याकडनं 500 रुपयाचं इनाम जाहीर झालेलं आहे. पुन्हा एकदा जर विकेट घेतली नक्कीच विलास दादा गवानकर यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आणि वाचले 500 रुपये. विलास दादा खुश झालेले आहेत. सुंदर गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. चंदन गुप्ता याने फक्त दोन धावा देऊन 3 विकेट घेतलेल्या आहेत त्यांच्या गोलंदाजीमध्ये. प्रेशर त्यांनी बिलकुल दिलेला आहे मुंबई 7 ला. आणि पुन्हा एकदा नवीन गोलंदाज येतोय, बघूया नवीन गोलंदाज आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय. गोलंदाज कोण आहे नक्की ठरवताय, रुपेश पवार, आदित्य उज्जनवाल का सागर पाटील. कालच त्यांनी मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेतलेला आहे, त्यांचा हा होम ग्राउंड आहे सागर पाटील यांचा. बघूया जशी चंदनने कामगिरी केली तशीच कामगिरी सागर पाटील करतोय का. आणि सागर पाटीलला देखील अपेक्षा आहेत, मी जसे विकेट घेतल्या माझ्या नावावरती देखील 500 रुपयाचं इनाम जाहीर होईल. आणि 500 रुपये माझ्याकडे जमा करायचे आहेत राहुल ठाकूरजी, योगेश काळेजी, आणि जमा झालेले आहेत 500 रुपये. आणि सागर पाटील यांनी देखील जर अशी कामगिरी केली तर नक्कीच त्यांच्याकडे त्यांना सुद्धा असा इनाम या ठिकाणी जाहीर करण्यात येईल. सागर पाटील खिशात नाही ठेवायचे, माझ्याकडे द्या. सागरजींचे वडील इथे असतीलच कदाचित मॅच बघत. सागरजींचे पिताश्री देखील आपल्या मुलाचा सामना पाहण्यासाठी मैदानावरती हजर आहेत आणि त्यांना देखील अपेक्षा आहे आपल्या मुलाला देखील अशीच कामगिरी करावी, मी देखील त्याला 1000 रुपयाचं इनाम देईल अशी काहीतरी अपेक्षा. पुन्हा एकदा सागर भेदक मारायचा गोलंदाज, गोलंदाजी करताना आणि प्रयत्न, पुन्हा एकदा हा पंचांकडे इशारा जातोय. बॅट्समन पुढे गेलेला आहे बॅट मारण्यासाठी, बॉल मारण्यासाठी. या ठिकाणी पंच आहेत, नावाजलेले पंच श्रीलंकेमधून आलेले योगेश जगताप आणि बांगलादेशमधून आलेले सचिन पांचाळजी हे नावाजलेले पंच आहेत. बघा पुन्हा एकदा भेदक मारायचा गोलंदाज सागर पाटील, कुठेतरी मुंबई 7 ला रोखण्याचा प्रयत्न त्यांचा होतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी करताना पुन्हा एकदा चेंडू दाखवला आणि सागर पाटीलला कदाचित ही विकेट आणि खराब क्षेत्ररक्षण त्याच्याबरोबर चेंडू सीमारेषेकडे धावताना 2 धावा या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि सागर पाटीलला हा हादरा बसलेला आहे, हा जर झेल घेतला असता तर नक्कीच 1000 रुपयाचा इनाम त्यांच्या पिताश्रींकडून त्यांना मिळाला असता. आणि पिताश्री देखील खुश झालेले आहेत, वाचले 1000 रुपये. एक इजी कॅश था ये रुपेजी ने ड्रॉप कर दिया है. आणि खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघतोय रुपेश पवारजी यांच्या क्षेत्ररक्षणातून सुंदर असा हलका असा झेल होता. पुन्हा एकदा सागर पाटील यांनी गोलंदाजी केलेली आहे, अचूक टप्प्याचा मारा करताना 1 धाव तर कंप्लीट केलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कोणी करणार नाही. 3 चेंडू झालेले आहेत आणि धाव संख्या झालेली आहे 5. असा जर अचूक टप्प्याचा मारा सागर पाटील यांनी जर केला तर नक्कीच धावांना रोख देण्याचं काम सागर पाटीलच्या गोलंदाजीतून होईल आणि लॉंग रनअपचा गोलंदाज आणि डॉट बॉल काढलेला सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय. नजराणा त्यांचा गोलंदाजीचा नजराणा पाहतोय. अचूक टप्प्याचा मारा करताना एक संघाला विजयाच्या दिशेने नेताना मोलाची कामगिरी केलेला गोलंदाज चंदन आणि तदनंतर आलेला गोलंदाज सागर पाटील यांच्या गोलंदाजीतून आपण पाहतोय. मी विलासदादा गवणकर यांना प्रार्थना करेल आपला देखील मनोगत आपण व्यक्त करावा. सर्व टीम मॅनेजरना आणि पुन्हा एकदा हा झेल बाद करण्यामध्ये यशस्वी होतो. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, प्रसादी केली की नाही त्यांना सगळी व्यवस्था झाली की नाही ते पाहणं प्रत्येक
टीम मॅनेजर आणि संघ नायकांनी पाहिजे आहे. प्रसादजी चालू झालेली आहे, सरबत पण चालू आहे. कुणीही उन्हामध्ये राहू नका, कृपा करून आपण प्रत्येकाने आपली काळजी घ्यायची आहे. दादांना मनोगत व्यक्त करायला सांगितलं, दादांनी सूचना दिल्या. कोणी उन्हात थांबायचं नाहीये. पुन्हा एकदा सागर पाटील भेदक मारायचा गोलंदाज, गोलंदाजी करताना आणि हा चेंडू पुन्हा एकदा झेलता तुका बघूया. रुपेश पाटीलनी हा झेल घेतलेला सोडला, पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे. सागर पाटील थोडस नर्वस झालेला आहे. तीन झेल त्याच्या या गोलंदाजीला सुटलेले आहेत, परंतु सुंदर अशी गोलंदाजी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना सागर पाटील. संदीप जी एक कॅच बहुत ही हार्ड था, मगर रुपेश जी ने अच्छा इस पे एक प्रयास किया. स्कोर हो चुका है 8, धाव संख्या झालेली 8. दो ओवर के बाद स्कोर है 8. मी तर एकदा सांगेल पुन्हा एकदा, जेवढेही खेळाडू मैदानामध्ये आहेत मुंबई 3 चे, त्यांनी सागर पाटील साठी टाळ्या वाजवायच्या आहेत. सागर पाटील साठी सुंदर भेदक मारायची गोलंदाजी सागर पाटील यांच्याकडून. आणि पुन्हा एकदा आलेला आहे चंदन, दबाव टाकण्यासाठी, धावांवरती अंकुश ठेवण्यासाठी नावाजलेले बॉलर चंदन. आणि विकेट घेऊन चंदना परी त्यांनी हा सुगंध पसरवलेला आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा बघूया अचूक टप्प्याचा मारा करताना, क्षेत्रक्षणामध्ये बदल करताना रुपेश पाटीलला आणलेला आहे लांबच्या दिशेला. जा तिकडे पलावा साईडला. पुन्हा एकदा चंदन तयार भेदक गोलंदाजीचा मारा करताना, आणि हा चेंडू टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे. एक धाव तर नक्कीच घेतलेली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करणारी नाहीत. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू, लॉंग ऑनच्या दिशेने डायरेक्ट कीपरच्या हातामध्ये हा चेंडू येतोय. एक धाव मध्ये समाधान मानलेलं आहे. पुन्हा एकदा चंदन आपल्या सामन्यातील दुसरं षटक घेऊन येत आहेत. एक चेंडूवर एक धाव दिलेली आहे, बघूया दुसरा. पुन्हा एकदा चंदन दुसरा चेंडू टाकताना, अचूक टप्प्याचा मारा करताना, आणि हा अचूक टप्प्याचा मारा केलेला आहे. त्याच्याबरोबर 4 धावांच्या दिशेने हा चेंडू गेलेला आहे. पहिला चौकार या ठिकाणी आपल्याला दिसतोय. मुंबई 7 कडून हा पहिला चौकार गेलेला आहे, परंतु चंदन गुप्ता अचूक टप्प्याचा भेदक मारा करताना आपण पाहतोय. जर क्षेत्ररक्षकाने हा जर चेंडू अडवला असता तर नक्कीच 3 धावा या ठिकाणी वाचल्या असत्या. आपल्याला ह्या अवांतर धावा द्यायच्या नाहीयेत, मिस फील्ड करायचे नाहीये. थोडासा दबावाखाली खेळताना आपण पाहतोय मुंबई 7 चा संघ. त्यांच्या थोड्या अशा प्रफुल्लित झालेल्या आहेत. माझ्या बाजूला बसलेले त्यांचे 12 मॅन मान खाली बघून बसलेले आहेत. आणि पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी करताना चंदन गुप्ता. ट्वेल्थ मॅन आपली कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे बसलेले आहेत. थोडेसे ते देखील दबावाखाली आलेले दिसत आहेत मोबाईल सर्फिंग करताना. पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला, सी मारेशी पलीकडे जाताना युवराज सिंग कक्षाच्या पलीकडे गेलेला चेंडू 6. जरा जोरदार टाळ्या वाजवा. हा पहिला चौकार आणि पहिला षटकार गेलेला या ठिकाणी, प्रोत्साहित करा त्यांना. आणि फ्रीज मधून पुन्हा एकदा दुसरा बॉल काढलेला आहे अंपायरने. बॉल गार करायला ठेवलेत. आणि अशा चौकार षटकाराने धाव संख्या पोहोचलेले 19 वरती. भेदक मारायची आवश्यकता दिसते या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे, पाहूया. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालेलं. 2 धाव नक्कीच घेतलेला आहे, 2 धाव करताना यांनी विकेट घेतलेली आहे. सुंदर विकेट चंदन गुप्ता यांनी. आऊट. थोडस मला वाटतं रनअप या ठिकाणी कमी पडलेला आहे. आणि तितकाच तेज गतीने लॉग ऑन म्हणून थ्रो करण्यात आलेला आहे. आदित्य हुज्जनवाल याने हा थ्रो केलेला आहे. त्याचबरोबर तो थ्रो ऑनचा बॉल पकडताना चंदन गुप्ताने कुठलेही कचराई न करताना स्टंपिंग करून फलंदाजला बाद केलेला आहे. आणि आपण पाहतो सेमी फायनलचा फायनल साठी जाण्यासाठी धडपड आहे दोन्ही संघाची. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय तेरा चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता. अंपायरने लवकरात लवकर मॅच सुरू करा.
या चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता. मुंबई 7 संघ दबावाखाली आणि आपण बघतोय पत्रकार बांधव अंपायरच्या बाजूला अचूक क्षण टिपण्यासाठी. पुन्हा एकदा भेदक माऱ्याचा गोलंदाज चंदन गुप्ता अचूक टप्प्याचा मारा करताना शेवटचा चेंडू घेऊन येताना पुन्हा एकदा आणि हा झेल होत होता थोडक्यामध्ये वाचलेला आहे आणि पुन्हा एकदा स्टंपिंग साठी चान्स होता. परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. जर डायरेक्ट थ्रो केला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. डोक्यावरती पश्चातापाचा हात घेऊन क्षेत्ररक्षक तीन ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झालेली 20. 12 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता हो की नाही स्कोरर. 12 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज संदेश बोराडे ऑलराउंडर खेळाडू बघूया आपण. कांजूरचे नावाजलेले गोलंदाज संदेश बोराडेजी. मगाशी आपण पाहिलं चंदन गुप्ताने 2 ओव्हर टाकलेल्या अचूक टप्प्याचा मारा केला. सागर पाटीलने अचूक टप्प्याची गोलंदाजी केलेली आहे आणि तोच सिलसिला पुढे कायम ठेवताना आपण पाहूया संदेश बोराडे. संदेश बोराडेजी, संदीपजी तुम्हाला माहिती आहे? नाही माहिती. काय हे संदीप बोराडेजी आदरणीय योगेश काळेजी यांच्या मार्गदर्शनामध्ये तयार झालेला खेळाडू संदेश बोराडे. आणि संदेश बोराडेंनी लगेच हात उंचावून अभिवादन केलेलं आहे योगेश काळेजी यांना. पुन्हा एकदा मला वाटतं हात उंचावतील केलेला आहे, सन्मान दिलेला आहे त्यांनी. पुन्हा एकदा संदेश बोराडे तेज गुड आणि सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. आणि आपण या ठिकाणी विनायकजी बघतोय भले धाव संख्या मुंबई 3 कडून कमी झालेली आहे परंतु त्याला रोखण्यामध्ये यश संपादित करत आहेत यांचे चारही गोलंदाज, तिन्ही गोलंदाज. गोलंदाजी खूपच सुंदर आहे मुंबई क्षेत्र नंबर 3 ची. आपण बघतो संदेश बोराडेजी, चंदनजी असे एक नावाजलेले गोलंदाज या मुंबई. खरं हा जो संघ आहे ना हा संघच नावाजलेला आहे कारण त्यांचे मॅनेजर मॅनेजर आहेत राहुल ठाकूरजी, त्याने सर्व मॅनेज केलेलं आहे. पुन्हा एकदा चेंडू टोलवला बघूया झेल बाद होते का कडी आणि असा हा चेंडू अडवलेला अंगावरती घेऊन एक धाव या ठिकाणी मिळालेली आहे. आनंद बोराडे त्यांचेच बंधू यांनी हा चेंडू अंगावरती घेतला आणि आपल्या भावासाठी 3 धावा रोखलेल्या आहेत. जर त्या 3 धावा गेल्या असत्या मॅच समाप्तीनंतर जे काही त्यांच्यामध्ये जे झालं असतं ते त्यांनाच माहिती आहे. माहिती काय जसे स्टीव वा मार्क वा तसे संदेश बोराडे आनंद बोराडे दीपू याने बैठक मारून हा झेल पकडलेला आहे आणि प्रत्येक गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून एक तरी विकेट घेण्यामध्ये यश संपादित करतोय. अक्षरशः मुंबई 7 याने नांगी टाकल्यासारखं वाटतंय. आशा जर प्रफुल्लित करण्यात आला असत्या तर नक्कीच षटकार आणि चौकारांची जर आतषबाजी झाली तर नक्कीच तुम्ही विजयाच्या दिशेने याल असं आम्हाला देखील वाटतंय. परंतु विकेट आपण पाणी नको पाणी नको लवकर वेळ वेळ वेळेचं बंधन घ्या आणि कुठेतरी चतुराई दिसते ही पाणी घेण्यामध्ये टायमिंग वरती लक्ष ठेवायचंय. बॅट्समन आलेला आहे चला लवकर या. आठ चेंडू आणि 28 धावा, 8 चेंडू 28 धावांची आवश्यकता. बघूया सारखे सगळे चौकार जात आहेत का. परंतु भेदक माऱ्याचा गोलंदाज संदेश अचूक टप्पा टाकताना थोडीशी चेंडूला उसळी देताना आपण पाहूया संदेश बोराडे. आणि पुन्हा एकदा झेल बाद झालेला आहे. सुंदर गोलंदाजी संदेश जी यांच्या गोलंदाजीतून आपण पाहतोय. सहजरित्या हा झेल टिपण्यात आलेला आहे. आर्यन मडवी गेला तसाच परत आला. सचिन प्रसादी चालू आहे. प्रत्येक सर्व संत महात्मे आणि संघनायक जेवढे संघनायक आले त्यांनी सर्वांनी
आता आपण बघतो गोलंदाजी करताना सर्वांनी प्रसादी करून घ्यावी. विलास दादा, संदेशजीने एवढी सुंदर गोलंदाजी केली, दोन विकेट घेतल्या, बक्षीस कोणीच लावलं नाही. योगेश काळेजी, त्याच्यानंतर राहुल ठाकूरजी, विनायक वाडकरजी कमिटी या ठिकाणी बसले, विलास दादा बसलेले. संदेशजींची अपेक्षा आहे, दोन विकेट घेतलेल्या आहेत. ही जर विकेट घेतली तर नक्कीच संदेशजींना 500 रुपयाचं इनाम जाहीर होईल. सर्व कमिटी मेंबर कडून 500-500 रुपयाचं इनाम. विनायकजींना फोन आलेला आहे, कलिंगडची गाडी आलेली आहे, स्टेशनला जावं लागणार आहे. पुन्हा एकदा विकेट घेण्यासाठी संदेशजी तयार. आणि काहीतरी गडबड झालेली आहे, 500 रुपयाचा परिणाम झालेला आहे. पुन्हा एकदा सज्ज झालेले संदेश बोराडे तिसरी विकेट घेण्यासाठी. बॅट्समन आलेले दीपक पशांजी, चेंडू कटावलेला आहे अंगावर घेऊन, हा चेंडू कटावलेला आहे. एकतर धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्यामध्ये परत आनंद बोराडजी यांनी केलेला आहे. बघूया तिसरी विकेट गेलेली आहे, शक्यतो बघूया पंचाचा निर्णय. आऊट. आणि स्टंपिंग सुंदर केलेली आहे, स्टंपिंग वरती विकेट घेतलेली आहे. काय म्हणणं आहे कमिटीचा, कमिटीचा काय म्हणणं आहे? सगळेजण ज्यूस पित आहेत. सुंदर गोलंदाजी केलेली आहे संदेश बोराडे यांनी, तीन विकेट या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्यांच्या या षटकामध्ये. आणि 500 रुपयाचा इनाम जाहीर झालेला आहे संदेश बोराडेजी यांना. कोणाकडून? योगेश काळेजी यांच्याकडनं. योगेश काळेजी यांच्याकडनं. योगेश काळेजी, त्यांना माहिती आहे क्षेत्राची मॅच आहे, गठ्ठाच घेऊन ते आलेले आहेत. योगेश काळेजी नाही बाबा बोलतात, नाही बाबा 500 रुपयाचा बंडल घेऊन आलेत. विनायकजी आता या पुढील षटकामध्ये विनायकजी यांच्याकडनं पारितोषिक जाहीर होतोय. मला फोन आला, तुमचा मोबाईल स्विच ऑफ झालेला, कोणताही फोन तुम्हाला येणार नाही आता. नक्कीच या ठिकाणी कमिटीकडनं एक संदेश, शुभ संदेश आलेला आहे. रुपेश पवारजी यांनी दोन कॅश ड्रॉप केलेले आहेत, बघूया त्यांच्या गोलंदाजी मधून ते दोन विकेट घेत आहेत का. रुपेश पवारजी आणि चेंडू टोलवलेला आहे, बघूया आनंद बोराडे कॅच घेत आहेत का. आणि कॅच ड्रॉप झालेला आहे. दोन धावा घेतल्या का पंच? दोन धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. नक्कीच नक्कीच त्यांचा प्रयत्न चालू आहे. राहुलजी, आदरणीय योगेश माडेकर जी यांचं आगमन होत आहे, सर्वांनी जोरदार टाळ्याने त्यांचा स्वागत करावा. नावाजलेले फलंदाज योगेश माडेकरजी, ते देखील 500 रुपयाचं इनाम लावतील या गोलंदाजावरती. आणि बघूया झेल बाद होतोय का. आणि डायरेक्ट षटकार हिरव्या हिरव्या रंगावरती गेलेला आहे हा षटकार. पंच बघा पीटी करताना. दोन धाव या ठिकाणी मिळाले. सगळेजण म्हणतात कशाला असा टाकतो. आनंद सांगतो तुम्ही बॉल पकडा, अशीच काहीतरी रूपरेषा त्यांची. हे आता काही नाही, मॅच झाल्यानंतर बघा त्यांच्यामध्ये. आपण तिकडे सर्वजण उपस्थित राहू. एक बॉल काढ, एक बॉल काढ. आणि काढलेला आहे एक बॉल. दोन चेंडू शिल्लक राहिले, दोन चेंडूवर जर विकेट घेतली तर नक्कीच योगेश माडेकरजी यांच्याकडनं 500 रुपयाचा इनाम येणार आहे. योगेशजींना फोन आला, कमिटी गठ्ठा घेऊन आलेले आहेत असं विनायकजी वारंवार सांगतायत.
पुन्हा एकदा रुपेजी अजून एक डॉट बॉल काढला. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण फुटबॉलची मॅच बघितली सचिन झेंडे यांच्या माध्यमातून. आणि असा काहीतरी पायंडा उचललेला आहे बॅट्समननी की शेवटचा बॉल मलाच खेळायचा आहे म्हणून त्यांनी धाव घेतलेली आहे. एक चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू रुपेश पवार भेदक मारेचा गोलंदाज. नंतरचा जो सामना आहे क्षेत्र डोंबिवली कुठली धाव रायगड फलंदाज मैदान सोडून बाहेर आलेले आहेत आणि मुंबई 3 विजयी झालेले आहे. डोंबिवली नंतर वाजवा शंख वाजवा. मी सांगतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार चंदन गुप्ता यांना जातो. जोरदार शंख. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय चंदन गुप्ता यांना. त्याचबरोबर 1000 रुपयाचा रोख पारितोषिक चंदन गुप्ता यांना जातोय आणि 500 रुपयाचा पारितोषिक संदेश बोराडेजी यांना जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय मुंबई 3 चा संघ आलेला आहे विजयी होऊन. जोरदार टाळ्या वाजवा. 4-5 टाळ्या वाजलेल्या आहेत पण जोरदार वाजलेल्या आहेत.